मुलांनो सांगा बरं आपण मागच्या पाठात काय शिकलो बरोबर कुटुंबाचे प्रकार शिकलो तसेच कुटुंबात कोणकोणती कौन कामे असतात ओला सुका ई कचरा म्हणजे काय तेही आपण शिकलो कुटुंबातील सर्व लोकांना मिळून कुटुंबीय असं म्हणतात आपण कुटुंबीय एकत्र येऊन सगळे सण आणि उत्सव साजरे करतो आपला देश शेती प्रधान देश आहे म्हणजेच शेती हा देशाचा मुख्य व्यवसाय आहे आपले बरेचसे सण व उत्सव शेतीशी व पर्यावरणाशी संबंधित आहेत शेतात नवीन धान्य उगवले पीक कापले की शेतकऱ्यांना आनंद होतो ते आपल्या कुटुंबाबरोबर तो साजरा करतात यावेळी आनंदाने नाच करतात गातात त्या त्या ठिकाणी उगवलेल्या नव्या धान्यापासून केलेल्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवतात मग सगळेजण एकत्र जेवायला बसतात यालाच सण साजरे करणे असे म्हणतात भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण व उत्सव साजरे केले जातात नागरिक जे महत्त्वाचे सण साजरे करतात त्या काही सणांची आता आपण माहिती पाहूया महाराष्ट्र वसंत ऋतूच्या स्वागतासाठी महाराष्ट्रात होळी पौर्णिमा साजरी होते यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात त्यानंतर बैलपोळा येतो या दिवशी बैलांची पूजा करतात त्यांना नैवेद्य देतात त्यानंतर मगच पुन्हा शेतीच्या कामाला नवीन सुरुवात करतात मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात साजरा होतो एकमेकांना आपण तेलगुळ देतो या काळात येणारे तीळ हे महत्त्वाचे पीक आहे हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते तीळ हे शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात म्हणूनच गुळपोळी तेलगुळ हे पदार्थ संक्रांतीला थंडीत खातात महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आढळते ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या भागात कोली भाजी म्हणजेच कोवळी भाजी उगवते संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन कौटुंबिक सण साजरा करतात कोली ही एक जंगली म्हणजेच जंगलात उगवणारी वनस्पती आहे तिचा भाजीसारखा वापर होतो पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवते कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोवळी आलेली भाजी तोडून आणतात भाजी शिजवून देवाला नैवेद्य दाखवतात आणि नंतर कुटुंबातील सर्वजण एकत्र जेवतात सणामुळे आणि उत्सवामुळे लोक एकत्र येतात त्यांच्यात एकोप्याची म्हणजेच एकत्र असण्याची भावना वाढते उत्सवात गाणी नृत्य रांगोळ्या खेळ स्पर्धा शर्यती यांची रेलचेल असते त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो दसरा दिवाळी गुढीपाडवा यांसारखे सण टिके हातात आल्यानंतर म्हणजे कापणीनंतर साजरे होतात पर्युषण पर्व बुद्ध पौर्णिमा रमजान ईद नाताळ पतेती हे आणखी काही महत्त्वाचे सण सण आणि उत्सव कोणतेही असले तरीही सर्व भारतीय त्यात अत्यंत आनंदाने सहभागी होतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात महाराष्ट्रात भजन कीर्तन होळी नृत्य लावणी नृत्य कोळी नृत्य केले जाते पोवाडे गायले जातात पंजाब पीक कापणीच्या सुमारास पंजाबमध्ये बैसाखी किंवा वैशाखी साजरी करतात या दिवशी सरसोका साग म्हणजेच मोहरीच्या पानांची सरसरीत भाजी व मकई की रोटी म्हणजे मक्याच्या पिठाची पोळी करतात पंजाबी पुरुष भांगडा नृत्य करतात पंजाबी स्त्रिया गिद्दा हे नृत्य करतात केरळ आणि तामिळनाडू केरळ आणि तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा होतो केरळात कथकली नृत्य तर तामिळनाडूत भरतनाट्यम हे नृत्य केले जाते उत्सव साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही पर्यावरण खराब होणार नाही ह्याची काळजी मात्र घेतली पाहिजे मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो प्राण्यांनाही त्रास होतो गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते आपण असे करता कामा नाही गाणी हळू आवाजात लावावीत झाडं तोडू नयेत फटाके वाजवू नयेत काही सण फक्त त्या त्या, त्या राज्यात साजरे केले जातात मात्र काही सण व उत्सव एका विशिष्ट दिवशी देशभर साजरे केले जातात त्यांना राष्ट्रीय सण व उत्सव असे म्हणतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सर्व नागरिक मिळून ते साजरे करतात स्वातंत्र्य दिन ब्रिटिश सरकार भारत देशावर राज्य करत होतं आपण त्यांना भारतातून जायला लावले भारत देश स्वतंत्र झाला हा दिवस होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवला गेला भारताचा तिरंगा झेंडा वर चढवला गेला म्हणूनच दरवर्षी या दिवशी ध्वजारोहण केले जाते ध्वज म्हणजे झेंडा आरोहण म्हणजे वर चढवणे या दिवशी ध्वज खालून वर चढवला जातो जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती हे पद नव्हते पंतप्रधान हे पद होते त्यामुळे दरवर्षी भारताचे पंतप्रधान या दिवशी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर प्रथम ध्वजारोहण करतात प्रजासत्ताक दिन सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय संविधान लिहून पूर्ण झाले स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाने कसे वागले पाहिजे नागरिकांचे हक्क कोणते म्हणजेच त्यांना मिळाल्या पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या त्यांची कर्तव्ये कोणती म्हणजे त्यांनी केल्याच पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या याचे नियम लिहिले गेले त्याला संविधान असे म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून हे संविधान वापरायला सुरुवात झाली म्हणून दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजा म्हणजे जनता नागरिक आणि सत्ताक म्हणजे सत्ता असलेले प्रजासत्ताक म्हणजे नागरिकांचे राज्य असलेले भारताला सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपला झेंडा वर चढवलेलाच आहे त्यामुळे दरवर्षी सव्वीस जानेवारीला ध्वज घडी करून वर चढवून ठेवलेला असतो तो वरच्यावर फडकवला म्हणजे उघडला जातो या दिवशी ध्वजवंदन केले जाते म्हणजेच ध्वजाला नमस्कार केला जातो भारताचे राष्ट्रपती या दिवशी दिल्ली येथील राजपथावर प्रथम ध्वजवंदन करतात सारांश कुटुंबातील सर्व लोक मिळून कुटुंबीय असं म्हणतात सर्व कुटुंबीय एकत्र येऊन सण साजरे करतात आपला देश शेतीप्रधान देश आहे आपले सण आणि उत्सव शेतीशी व निसर्गाशी निगडीत असतात भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण व उत्सव साजरे केले जातात महाराष्ट्रात मकर संक्रांत होळी पौर्णिमा दसरा दिवाळी हे सण साजरे होतात तर पंजाबमध्ये बैसाखी साजरी करतात केरळ व तामिळनाडूत पोंगल हा सण साजरा करतात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती दिल्ली येथे राजपथावर ध्वजवंदन करतात पारिभाषिक शब्द कुटुंबीय शेतीप्रधान सण उत्सव स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन स्वाध्याय प्रश्नोत्तरे लिहा कुटुंबीय कोणाला म्हणतात संविधान म्हणजे काय आपला स्वातंत्र्य दिन कोणता आपला प्रजासत्ताक दिन कोणता जोड्या लावा अ गट स्वातंत्र्य दिन पोंगल बैसाखी होळी पौर्णिमा प्रजासत्ताक दिन ब गट केरळ ध्वजवंदन महाराष्ट्र ध्वजारोहण पंजाब